महाराष्ट्र के विरोधी पक्ष नेता विजय वडेट्टीवार ने फिर एक बार उप मुख्यमंत्री अजित पवार पर निशाना साधा है। उन्होंने कहा कि हमने क्या करना चाहिए ये किसी ने बताने की जरूरत नहीं है, आज सरकार के लोग ही खुद लड़ रहे हैं तो जनता का क्या होगा। नहीं, सरकार जबाबदारी न वागत असेल तर विरोधी पक्ष नेता जबाबदारी न बोलेल, जर ते बेजबाबदारी न वागत असतील तर आम्हाला ते काय बेजबाबदार आहे हे जनतेच्या पुढे सांगावं लागेल। या संदर्भात कोणी आम्हाला शिकवण्याची गरज नाही, आमचं काम आम्ही जे करतो आहोत ते काम जनतेच्या 14 कोटी जनतेला या राज्यातील ज्या अपेक्षा आहेत त्यांचे, हे केवळ या हे राज्य लुटण्यासाठी नाही तर हे राज्य आपल्या सगळ्याला माहीत आहे की या राज्याला न्याय देणारं सरकारची अपेक्षा आहे। जर सरकारच आपसात भांडत असेल आणि जनतेच्या मूलभूत प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असेल तर विरोधक म्हणून माझी विरोधी पक्षनेता म्हणून माझी भूमिका मांडणं माझं काम आहे। खरं तर त्यांनी अधिकाराच्या क्षेत्राच्या बाहेर शासन आहे, हे कोणी काही आमदार हे खासदार नाहीत। सरकारमधील प्रमुख घटक ज्यावेळेस एकमेकाच्या अधिकारावरचं हनन करतात किंवा गदा आणतात किंवा अधिकारात हस्तक्षेप करतात, त्यावेळेस ही बाब लक्षात आल्यानंतर त्यावर बोलणं हे माझं काम आहे आणि ते मी बोलत राहील, मला कोणाची गरज नाही।